तर मित्रांनो, कदम ॲग्रो फार्म या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण पुशेगावमध्ये आलेलो आहे, जे सेवागिरी महाराजांचं आपलं मंदिर जी मेन आहे त्या ठिकाणी. तर आपण सरांच्या बरोबर बोलूया की ही जी पंजाबविषयी जी माहिती आहे आपण सरांच्या कडून घेऊया. तर सर नमस्कार. नमस्कार सर, तुमचं एकदा आम्हाला नाव आणि पत्ता सांगा. मी प्रकाश बुवा महागावकर, राहणार महागाव, तालुका जिल्हा सातारा. हे ब्रीड ग्रेहाउंड आहे. पंजाबमध्ये जास्त प्रमाणात याचं उत्पत्ती केली जाते. 2004 पासून हे महाराष्ट्रात दाखल झालं. तर हा शेतकरी मित्र असल्यागत आहे. शेतीची राखण करण्याबरोबर जी थोडक्यात तो सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करून देणारं फार मोठं ब्रीड आहे. रोजगार ह्या अर्थानं म्हणलंय, जी वाम मार्गाला पिढी जाते शिकारीच्या मागं याच्या मागं, त्या ग्राउंडच्या नादात पोटच्या लेकराप्रमाणे चित्त्याचा वेगाप्रमाणे त्याचा थरार पाहू शकते. म्हणजे शिकारीकडे जाणारा जो वर्ग आहे, ह्याच्या संक्रमणाच्या मागणं आपला आर्थिक रोजगार उपलब्ध करू शकतो. पिल्लांच्या उलाढालीतनं, मेटिंग किंवा फिमेल असलं तर ब्रिडिंगच्या इथनं रोजगार उपलब्धीचं हे ग्राउंड म्हणजे मोठं साधन झालेलं आहे सध्या. जर समजायचं ब्रीड कुणाला पाहिजे असेल मिळू शकतं का? हा सहज उपलब्ध आहे. साधारणतः महाराष्ट्रात असंख्य ठिकाणी 4 ते 5 राज्यात मोठ्या प्रमाणात याचं ब्रीड आहे. आणि त्यातली त्यात दर्जा इम्पोर्ट जाते. आयर्लंडमधनं इम्पोर्ट, अमेरिकन इम्पोर्ट असं 2 वर्गाचं ब्रीड मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं. आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये, पुसेगाव नगरीचा ग्राउंड ब्रीडची जन्य आहे. जर समजा कुणाला पाहिजे असेल तर सरांचा नंबर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ, सरांच्या बरोबर संपर्क करू शकता. तर याच्यामध्ये काय विशेषता कशी ओळखायची, म्हणजे ब्रीड ओळखायची म्हणलं तर असं नवीन अननोन पर्सन आहे माझ्यासारखा, त्यालाही माहिती पाहिजे की कसं याच्यामध्ये विशेष काय सांगायची. विशेषतः हे दिसायला थोडक्यात जिवंत चित्ता बघितला नाही त्याने ग्राउंड बघायचा. मग चित्त्याची अनुभूती आहेत थोडक्यात, त्याचं कानाच्या शरीराची ठेवण रचना, मसल्स, बॉडी बिल्डर गत मसल्स, त्याच्यावर हे ब्रीड सहज ओळखलं जाते. म्हणजे जे हाईट, लेंथ, तोंड, हाईट, लेंथ, कान, पाठीमाग एक ठेवण आहेत. आणि जे मिनिमम समजा लहान पिल्याचे काय किंमत राहू शकते? साधारणतः साधारण पिल्लू सामान्य लाईन्स 10 ते 15 हजारांपासून स्टार्ट होते. टॉपचं याच पुशेगाव नगरीत राजमुद्रा म्हणून मादी, सायलेंट किलर सारखी एक इम्पोर्टची मादी, ते लाखाच्या आसपास जाते 1 महिन्याचं ब्रीड इम्पोर्ट. मला बी माहिती नाही, पण एक विचारतो प्रश्न, याचं म्हणजे स्पीड काय असं मोजलेलं असतं, किती भरत काय असं अंदाज? ताशे 80 किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकतं 80 च्या. आणि ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा काय काळजी घ्यावी लागते आपल्याला त्याला एवढं स्पीड मध्ये त्याला पळवायची काय काळजी वगैरे? स्पीड मध्ये पळवण्यासाठी याला रोजचा व्यायाम आहे, खुराक, डाएट महत्वाचा आहे. खुराक मध्ये एक्स्ट्रा, मांस, मटण, अंडी, थोडक्यात पहिलवानाचा खुराक हा शेतकऱ्यांचा पहिलवान आहे. आणि वर्णन एक्सरसाइज महत्वाची, पहिलवान म्हणलं एक्सरसाइज आली आणि खुराक आला.